नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे एगलेस पॅनकेक करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 1/2 कप तेल घेतलेलं आहे. त्यानंतर 1/2 कप पिठी साखर आणि वरती 1 चमचा पिठी साखर घातली आहे. थोडंसं गोड व्हायला पाहिजे म्हणून हे पहा, अजून 1 चमचा घालते पिठी साखर. आणि आता ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण केक जसं करतो तसंच आपल्याला करायचं आहे. आणि आता त्यानंतर मी त्यामध्ये 1/2 कप दही घालते आहे. दही घालून सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपल्याला ती पिठी साखर विरघळवायला पाहिजे. आणि आता त्यानंतर 1/2 कप दूध घालते त्यामध्ये. आणि दूध घालून सुद्धा व्यवस्थित ढवळून घ्यायचे आपल्याला. साखर विरघळेपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचे. आणि ते ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे. हे पहा, इथे माझा नातू मला मदत करतोय, जेणेकरून त्याचं असं म्हणणं आहे की पटापट होईल मी मदत केली तर. 1 कप मैदा घ्यायचा इथे. 1 कप मैद्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर घातली आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घातलाय. आणि आता त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. आणि हे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला. मैदा चाळून घेतल्यामुळे मैद्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत. आणि पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे मैदा आणि ते आपण साखरेचं बॅटर केलं होतं ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बॅटर थोडं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा आपण 1/2 कप दूध घालायचं आहे आणि बॅटर पातळ करून घ्यायचं आहे. आणि हे केकचंच बॅटर आहे, फक्त पोरिंग कन्सिस्टन्सीमध्ये आपण करायचं आहे हे बॅटर. पहा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आणि आता इथे मी पॅनला तेल लावून घेते. तेल लावून मी टिश्यू पेपरने पुसून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यावरती आपण बॅटर ओतून घेऊया. हे पहा, एकच पळी घालायचं म्हणजे सेम आकाराचे पॅनकेक तयार होतात. आता बघा, याला जाळी किती सुंदर सुटली आहे. बघा, मस्त सुटली आहे जाळी. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान गोल्डन कलरवरती तयार झालेला आहे पॅनकेक. अशा प्रकारे तुम्ही पॅनकेक लहान मुलांना दिलात तर त्या आनंदाने उड्या मारत खातील. चला तर मग, एगलेस पॅनकेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.